नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आयटीआयच्या पाचव्या राऊंडविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आयटीआयची समुपदेशन फेरीविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। जसे की मित्रांनो, ही समुपदेशन फेरी कशाप्रकारे राबवली जात असते, यासाठी मित्रांनो वेगळे नियम असतात, वेगळ्या ठिकाणी अटी असतात, याविषयी मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स करणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, याच फेरीला स्पॉट ॲडमिशनसुद्धा म्हणतात। म्हणजेच तुम्हाला आयटीआयमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन करावं लागतं, ना की तुमच्या ठिकाणी लिस्ट लागत असते। याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, कशाप्रकारे ही फेरी राबवली जाते। आणि ह्यामध्ये मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये नंबर लागण्याचे चान्स असतात, म्हणून विद्यार्थ्यांनो ही फेरी खूप महत्त्वाची असते। त्यामुळे मित्रांनो वेळापत्रामध्ये ह्या फेरीचा उल्लेखसुद्धा केलेला आहे। आता यासाठी मित्रांनो संपूर्ण वेगळी प्रोसेस असते, त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला एक सूचना आहे की ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा। जर तुमचा नंबर लागत नसेल आयटीआयमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा नंबर नक्की लागून जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून आयटीआय ॲडमिशनबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनमध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डेमो मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि आयटीआय ॲडमिशनबाबत तुम्हाला सर्व गायडन्स त्या ठिकाणी फ्रीमध्ये केली जात असतात। जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। प्लसमध्ये तुम्ही जर आपल्याला इंस्टाग्राममध्ये फॉलो केलं नसेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर फॉलो करून घ्या, त्या ठिकाणी तुमचे मेसेज टाईप करून पाठवा, तुम्हाला क्विकली रिप्लाय मिळत असतो। इंस्टाग्रामला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा, फ्रीमध्ये इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, त्या ठिकाणी तुमचे मेसेज टाईप करून पाठवा, तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर फॉलो करायचं आहे। आता आपण प्रोसिजर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला 95039338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आज काय नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला मित्रांनो ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवायचे आणि तुमचे नाव तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवतील आणि त्यांचं नाव लिहून पाठवतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि विद्यार्थ्यांनो आयटीआय ॲडमिशनबाबत तुम्हाला सर्व मार्गदर्शन त्या ठिकाणी फ्रीमध्ये केलं जाणार आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे, फ्रीमध्ये मार्गदर्शन घेत आहे। तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल, आयटीआयमध्ये तुमचा नंबर लागत नसेल, काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्ही थेट आपला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती, त्या ठिकाणी तुमचे मेसेज तुम्ही टाईप करून पाठवा, तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करून दिले जाणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपला हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे। आपला हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला ह्यामुळे दिला आहे की काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला फ्रीमध्ये तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळणार आहे। म्हणून सर्वांनी आपला हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे, कधीही काही अडचण आली तर व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे, तुमचे सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी फ्रीमध्ये सॉल्व्ह करून मिळणार आहे। म्हणून सर्वांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला इथे स्पॉश करा आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज व सोपेपणे हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे की हाय मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता। म्हणून सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। प्लस मग त्या ठिकाणी तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्याकडे की नवीन गव्हर्नमेंट जॉब निघत आहे, ज्याकडे की नवीन सरकारी नोकरी उपलब्ध होत आहे, त्याची तुम्हाला अपडेट फ्रीमध्ये मिळत असते, जेणेकरून तुम्ही त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप सारे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे, तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। म्हणून सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर बघा विद्यार्थी तुम्ही ठिकाणी पाहू शकता चौथीची प्रवेश फेरी मित्रांनो त्या ठिकाणी 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता ठिकाणी लागणार आहे। 23 तारखेला ठिकाणी चौथी मेरिट लिस्ट लागणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, आता चौथ्या ठिकाणी लिस्ट लागल्याच्यानंतर त्या ठिकाणी 5वा राऊंड कशाप्रकारे होणार आहे, 5वा राऊंडसाठी मित्रांनो काय अटी असतात, काय नियम असतात, याची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर ही प्रवेश फेरी जी असते मित्रांनो 5वी, ही प्रवेश फेरी या ठिकाणी वेगळी असते मित्रांनो। पहिले जे 4 राऊंड असतात त्यापेक्षा ठिकाणी ही प्रवेश फेरी वेगळी असते, याला त्या ठिकाणी संपुदेशन फेरी
फेरी आणि अडकिन स्पॉट ॲडमिशन म्हणतात। तर बघा कशा प्रकारे मित्रांनो, तर तुम्ही जर बघितलं अडकिन पहिले तुम्हाला सांगितलं बघा तुमचं जे ॲडमिशन आहे चौथ्या फेरीचे अडकिन 27 तारखेला संपणार आहे, 27 तारीख क्लास असणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला पाचव्या फेरीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल, जसं की कोणकोणते विद्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतो याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी मित्रांनो अडकिन सुरुवात होणार आहे 1 ऑगस्टपासून। तुम्ही अडकिन पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो त्यांची काही चुकी झाली असेल अडकिन 1 ऑगस्ट तुम्ही जर बघितला तर अडकिन त्यांनी दिले नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे यासाठी 1 ऑगस्ट अडकिन त्यांनी टाईम दिलेला होता। आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अडकिनी पाहायला मिळणार आहे की 27 तारीख होती ती ॲडमिशनची लास्ट तारीख आहे। आता मित्रांनो ह्यामध्ये सांगितलं बघा, विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करून शिकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती म्हणजेच एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे यासाठी तारीख तुम्हाला दिली होती बघा मित्रांनो 1 ऑगस्ट 2022 ते 27 ऑगस्ट 2022 तुम्हाला किंमत तारीख दिली होती। म्हणजे ज्यांनी किनी फॉर्म भरलेलं असेल ते फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी फॉर्म भरलेले ज्यांनी अडकिन मित्रांनो फॉर्म भरलेले आहेत ते त्यांचं एक नंबर लागला असेल ते सुद्धा एक विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। आता एक्झाम्पलसाठी जर तुमचा 44 नंबर लागला नाही तर काही कारणास्तव तुमचा एक नंबर लागत नाही, मग तुमची इच्छा असेल की आम्हाला किनी पाचव्या फेरीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला किनी नव्याने फॉर्म भरावं लागणार आहे। नव्याने तुम्हाला किनी फॉर्म भरायचे आणि फॉर्म भरायची डेटही लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला किनी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे, फॉर्म भरायची डेटही बघून घ्या। या तारखेच्या तुम्हाला किनी फॉर्म भरायचं आहे, जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही अडकिनी पाचव्या राऊंडसाठी सहभागी होऊ शकतात, नाहीतर काय होणार आहे जे तुम्ही अगोदर फॉर्म भरला होता तो फॉर्म तुमच्या अडकिनी पाचव्या राऊंडसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही। पाचव्या राऊंडसाठी ज्यांनी नवीन फॉर्म भरला असेल त्यांचा अडकिनी मित्रांनो फॉर्म विचारात घेण्यात येतो, म्हणून नवीन फॉर्म तुम्हाला अडकिनी भरावा लागतो। जर तुमचा 4 राऊंडपर्यंत नंबर लागला नसेल तर तुम्ही 5व्या राऊंडसाठी नवीन फॉर्म भरावा लागतो। नवीन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अडकिनी मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंटची प्रवेश अर्ज निश्चित करून तुम्हाला अडकिनी मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन सुद्धा करता येतो आणि तुमचं फॉर्म तुम्हाला एडिटसुद्धा अडकिनी ऑप्शन उपलब्ध करून दिले जात असतात। आता यानंतर बघा, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी तुम्हाला अडकिनी उपलब्ध करून दिली आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो यामध्ये पहिला पॉईंट बघा, सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील। म्हणजे मित्रांनो खाजगी आय टी आय असेल किंवा मित्रांनो अडकिनी गव्हर्नमेंट आय टी आय असेल याच्यामध्ये जेवढे काही मित्रांनो अडकिनी जागा असतील ट्रेडच्या त्या सर्व जागा अडकिनी मित्रांनो समुपदेशन फेरीसाठी भरण्यासाठी मित्रांनो उपलब्ध राहतील, म्हणजे स्पॉट ॲडमिशनसाठी भरण्यासाठी उपलब्ध राहतील। सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर अडकिनी प्रकाशित करणे, म्हणजे मित्रांनो अडकिनी किती जागा रिक्त आहे समुपदेशन फेरीसाठी याची तुम्हाला माहिती कधी उपलब्ध होणार आहे 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता म्हणजे मित्रांनो संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। म्हणजेच मित्रांनो वॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला किती अडकिन मिळणार आहे त्या अडकिन चेक करायचे की कोणत्या आय टी आयमध्ये किती जागा रिक्ते आणि विद्यार्थ्यांनो त्यानुसार तुम्हाला अडकिनी त्या आय टी आयमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे। नंतर बघा दुसरा पॉईंट आहे, समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMSद्वारे कळवणे। तर बघा मित्रांनो त्यांनी अडकिनी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की जे उमेदवार समुपदेशन फेरीसाठी नव्याने अर्ज करतील, म्हणजे आता नव्याने अर्ज म्हणजे असं की असे काही विद्यार्थी की ज्यांनी मित्रांनो आय टी आयमध्ये फॉर्म भरला त्यांना आय टी आयमध्ये फॉर्म भरायचं होतं पण मित्रांनो अडकिनी मुदत संपली होती, मग ते अडकिनी फॉर्म भरू शकले नाही, तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही संधी असते। कारण मित्रांनो त्यांना आणखी एकदा या अडकिनी चान्स दिला जातो की तुम्ही नवीन फॉर्म भरा, नवीन फॉर्म भरल्याच्यानंतर तुमचा विचार 5व्या राऊंडमध्ये केला जाईल। आता 5व्या राऊंडमध्ये मित्रांनो आणखी कोण भरू शकते की ज्यांचा 4थ्या राऊंडपर्यंत नंबर लागला नाही आहे, जसं की तुमचा 1ल्या राऊंडला लागला नाही, 2ऱ्या राऊंडला लागला नाही, 3ऱ्याला लागला नाही, 4थ्याला लागला नाही, तर ते विद्यार्थीसुद्धा 5व्या राऊंडसाठी अडकिनी अर्ज करू शकतात, म्हणजेच नव्याने फॉर्म भरू शकतात। म्हणून तुम्ही काळजी करू नका, जर तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्ही 5व्या राऊंडसाठी अप्लाय करू शकता। हे झाल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो अडकिनी संपूर्ण जे काही वॅकन्सी डेट आहे तुम्हाला अडकिनी मिळणार आहे आणि इथे तुम्हाला अडकिनी अर्ज फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट अडकिन 27 ऑगस्ट आहे, लक्षात घ्या 27 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अडकिनी फॉर्म भरायचं आहे। म्हणजेच एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी सांगतो तुमची जी लिस्ट लागणार, लिस्ट कधी लागणार 23 ऑगस्टला तुमचा जर नंबर नाही लागला तर लगेच मित्रांनो अडकिन 24 ऑगस्टला तुम्ही जर बघितलं 24 ऑगस्टला किंवा 25 ऑगस्टला किंवा अडकिन 26ला किंवा 27ला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। फॉर्म भरला की तुम्ही अडकिनी 5व्या राऊंडसाठी अडकिनी इलिजिबल राहणार आहात, ठीक आहे। म्हणजेच 23 तुम्हाला अडकिन 34 लिस्ट लागणार आहे, 23 तुम्हाला अडकिनी क्लिअर समजा की तुमचा अडकिनी नंबर लागला आहे की नाही लागला असेल तर लगेच 5व्या राऊंडसाठी अप्लाय तुम्हाला करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे नवीन, ठीक आहे। आता बघा हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अडकिन स्पष्टपणे सांगितलं आहे की समुपदेशन फेरीसाठी मित्रांनो एकत्रित जी गुणवत्ता यादी असेल ती गुणवत्ता या अडकिनी प्रकाशित करणे, म्हणजेच तुमच्या अडकिनी नवीन गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे कधी 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता। नंतर बघा, नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरिता नोंदणी करणं अर्जंट असणार आहे। यासाठी तुम्हाला तारीख दिली 30 ऑगस्ट 2022 सकाळी 11 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे। नंतर बघा,
संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्था निहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMSद्वारे त्यांना देखील माहिती देणे। यासाठी मित्रांनो दिनांक दिले 1 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला देखील डेट दिलेली आहे, ठीक आहे। हे झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला देखील पुढचा मुद्दा आहे, दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाचे जागांचे वाटप करणे। यासाठी तारीख दिले 2 सप्टेंबर, ते अडकी मित्रांनो 5 सप्टेंबर तारीख दिले 2 सप्टेंबर 2022 सकाळी 8 वाजेपासून ते 5 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजे तुम्हाला मुदत असणार आहे। आणि ह्यानंतर शेवटची स्टेप असणार मित्रांनो, सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन या तारखेला घ्यावे लागणार आहे 2 सप्टेंबर 2022 सकाळी 8 वाजेपासून ते 5 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। म्हणजे सध्या एक्झाम्पल घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो की 2 तारखेला नंबर लागला त्यांनी लगेच जायचं आहे ॲडमिशन करून घ्यायचं आहे, त्यांचा 3 लागला त्यांनी लगेच जायचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे, अशा तुम्हाला की प्रोसेस असणार आहे, ठीक आहे। तर ही असते मित्रांनो की प्रवेशासाठी प्रोसेस, समुपदेशन फेरीसाठी ही नवीन अडकिंग प्रोसेस असते, याला अडकिंग स्पॉट ॲडमिशन म्हणतात आणि याला अडकिंग 5वी फेरी म्हणतात। आता यानंतरही मित्रांनो की 6वी फेरी असते, 7वी फेरी असते, याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे। जर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवू शकता तुमचं मत की सर याविषयी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवा, तुम्हाला मी त्याविषयी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे 6व्या राऊंडविषयी 7व्या राऊंडविषयी, ठीक आहे। आता मित्रांनो ही झाली 5व्या राऊंडविषयी संपूर्ण माहिती, आता 6वा राऊंड यासाठी तुम्हाला की नाही संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, नवीन फॉर्म कसा भरावा लागतो। आता पण अगोदर 5व्या राऊंडसाठी नवीन फॉर्म भरून घ्या, ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी आणि ज्यांच्यासाठी की नाही फॉर्म भरला गेला नसेल ITI साठी 4 राऊंडमध्ये तर त्यांनी या ठिकाणी ट्राय करा, त्यांच्यासाठी नंबर लागू शकतो। कारण मित्रांनो असे काही विद्यार्थी की त्यांनी की फॉर्मच भरला नव्हता म्हणून त्यांच्यासाठी की नंबरच लागला नाही, म्हणून काय करायचं 23 तारखेला लिस्ट लागली की लगेच तुम्ही की बघून घ्या की तुमचा नंबर लागला की नाही लागला असेल तर लगेच 24ला अर्ज करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही की 5व्या राऊंडसाठी इलिजिबल असणार आहात। संपूर्ण तुम्हाला की माहिती मी प्रोव्हाइड केली आहे, आणखी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे समुपदेशन फेरीबाबत। याबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। फॉर्म कसा भरायचा हा प्रश्न तुम्हाला असेल, नंतर तुम्हाला की मित्रांनो निवड कशी होणार याची तुम्हाला काही प्रश्न असतील तरही टाईप करा, तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।